गणितात थेरम ऑफ इक्वल रेशो म्हणजे काय बा, थेरम ऑफ इक्वल रेशो, इक्वल रेशो हे इक्वल रेशो जे दिलेले आहेत त्यांचा नियम काय आहे, जी वर क्रिया करणार तीच खाली क्रिया करायची. बरं, आता ती क्रिया कोणती आहे ते सांगतो. आपल्याला हा प्रश्न वाचतो, नंतर त्याने पॉईंट सांगतो तुम्हाला. इफ जर ए अपॉन इज इक्वल टू बी अपॉन इज इक्वल टू सी अपॉन देन अँड एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू नॉट झिरो, ह्या पद्धतीनं जर पॉईंट आला एखादा एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू नॉट झिरो, ह्या पद्धतीनं जर एखादा पॉईंट आला तर त्याचं काय म्हणणं आहे त्या गणिताचं, तर त्या तिघांची जर बेरीज केली तर उत्तर शून्य येत नाही. याचा अर्थ काहीतरी उत्तर येतंय, काहीतरी उत्तर येतंय म्हणजेच काय, तर त्या तिघांची जशी बेरीज केली तशीच यांची सुद्धा बेरीज करा. लक्षात, त्यांची जशी बेरीज केली तशी इथं सुद्धा बेरीज करा, उत्तर शून्य येणार नाही. आता आपण काय करूया सोल्युशनमध्ये, पहिल्यांदा रेशो लिहून घेऊया ए अपॉन एक्स मायनस टू वाय प्लस थ्री झेड, बी वाय मायनस टू झेड प्लस थ्री एक्स, सी झेड मायनस टू एक्स प्लस थ्री वाय आहे ते पहिल्यांदा गणित लिहून घेतलं. बरोबर, आपल्याला देन प्रो दॅट इच रेशो म्हणजे प्रत्येक रेशो जो आहे तो रेशो एवढ्या किमतीचा द्यायचा आहे, म्हणजे ही किंमत आली पाहिजे, ह्या तिघांच्या बरोबर हा रेशो इथं आला पाहिजे. मग आता आपण काय करूया, इथं के घेऊया लेट, लेट ह्या रेशो बरोबर काय घेतलं के, तर त्या केची किंमत ही आली पाहिजे. मग आता केची किंमत ही येण्यासाठी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन दिलेलं आहे. काय दिले, तर बेरीज करा. मग आपण सरळ म्हणायचं, थेरम ऑफ इक्वल रेशो म्हणजे वरची बेरीज वर करा, छेदांची बेरीज छेदात, म्हणजेच ए प्लस बी प्लस सी, एक्स मायनस टू वाय प्लस थ्री झेड प्लस वाय, ह्या दोघांची जर बेरीज केली तर या दोघांची बेरीज असली पाहिजे, ह्या दोघांची बेरीज केली तर या दोघांची बेरीज असली पाहिजे. समजा या दोघांची वजाबाकी केली तर या दोघांची वजाबाकी करायची. लक्षात, त्यालाच थेरम ऑफ इक्वल रेशो म्हणायचं. आता आपल्याला बीची किंमत काय आली, वाय मायनस टू झेड प्लस थ्री एक्स प्लस झेड मायनस टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी डिवाइडेड बाय एक्स. एक वेळा एक्स, तीन वेळा, किती वेळा झाला, चार वेळा, चारमधून दोन गेला, दोन राहिला टू एक्स प्लस वाय, बघा टू वाय मायनस वाय आणि थ्री वाय, थ्री वाय प्लस वाय फोर वाय, फोर वाय मायनस टू वाय, टू वाय प्लस टू झेड, टू झेड आलंच पाहिजे, थ्री प्लस एक, तीन आणि एक झालं चार, चारमधून दोन गेलं, ए प्लस बी प्लस सी दोन कॉमन काढल्यानंतर एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू के नंबर की त्याला दोन नंबर एक, फ्रॉम वन अँड टू केची किंमत ही, जी केच किंमत आली ती केच्या जागेवर किंमत भरायची, म्हणजे तिन्ही रेशो इज इक्वल टू के, के म्हणजेच कोणती किंमत आली,
तर ही किंमत आली. मग फ्रॉम वन अँड टू सर्व रेशुलेज ए अपॉन एक्स मायनस टू वाय प्लस थ्री झेड इज इक्वल टू बी अपॉन वाय मायनस टू झेड प्लस थ्री एक्स इज इक्वल टू सी अपॉन झेड मायनस टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू केच किंमत काय आली. केच किंमत आपली तर ए प्लस बी प्लस सी अपॉन टू इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस झेड. संपलेलं आहे बा, व्यवस्थित लिहून घ्या अगदी. बघा आता इकडं सगळ्यांनी लक्ष द्यायचं. पहिल्यांदा गणित वाचतो. इफ जर वाय अपॉन बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू झेड अपॉन सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू एक्स अपॉन ए प्लस बी मायनस सी देन प्रूव दॅट ए अपॉन इज इक्वल टू बी अपॉन इज इक्वल टू सी अपॉन. म्हणजे याचा अर्थ काय तर याच्यापासून ते तयार करायचं आहे. मग याचं कोणत्याही पद्धतीनं कॅल्क्युलेशन करा की जेणेकरून हे पार्ट आपल्याला मिळाले पाहिजेत. बरं आता तिथं जर तो पार्ट मिळायचा असेल तर ए बी सी अंशात आहे, न्युमरेटरमध्ये दिलेलं आहे आणि ते ए बी सी कुठं आहे छेदत आहे खाली आहे. तर ह्यातला काय केला पाहिजे वर घेतला पाहिजे आणि वरचा खाली घेतला पाहिजे. मग आता सोल्युशन पहिल्यांदा गणित लिहून घेऊया. वाय अपॉन बी प्लस सी मायनस ए झेड सी प्लस ए मायनस बी एक्स ए प्लस बी मायनस सी बरोबर. हे गणित घेतलं. आता ए बी सी वर पाहिजे याचा काय करूया इन्व्हर्टेंडो बरोबर बाय इन्व्हर्टेंडो बी प्लस सी मायनस ए अपॉन वाय झेड सी प्लस ए मायनस बी ए प्लस बी मायनस सी अपॉन एक्स. आता आपण इन्व्हर्टेंडो केला. आता इन्व्हर्टेंडोलाच काय करूया आपण के घेऊया बरोबर. आता आपल्याला प्रत्येकापासून किमती ह्या काढायच्यात. आता त्या किमती काढण्यासाठी एक नंबर थेरम थेरम ऑफ इक्वल रेशोनं काय करायचं बघा. एक पॉईंट घेऊया. पहिला एक जो पॉईंट दिलेला आहे झेड प्लस काय दिलं आहे एक्स झेड प्लस एक्स. मग झेडची व्हॅल्यू प्लस एक्सची व्हॅल्यू. मग आता झेडची व्हॅल्यू काय असणार बघा. झेडची व्हॅल्यू कोणते येणार सी प्लस ए मायनस बी प्लस प्लस आहे ब्रॅकेट नाही टाकला तरी चालेल. एक्स एक्सची व्हॅल्यू सांगा ए प्लस बी मायनस सी इज इक्वल टू के. बीला बी गेला सीला सी गेला ए प्लस ए टू ए अपॉन झेड प्लस एक्स इज इक्वल टू के स्टेटमेंट नंबर. दोन नंबरचा रेशो दोन आकडा टाकूया आपण एक्स प्लस वाय. एक्सची व्हॅल्यू काय आली सांगा. एक्सची व्हॅल्यू ए प्लस बी मायनस सी प्लस वायची व्हॅल्यू काय येणार बी प्लस वायच ना हां बी प्लस सी मायनस ए इज इक्वल टू एला ए गेला सीला सी गेला कोण राहिला टू बी अपॉन एक्स प्लस वाय
इज इक्वल टू के स्टेटमेंट नंबर तीन नंबर, तीन नंबर ला काय लिहायचं सांगा, वाय प्लस झेड, बरोबर का? वाय ची व्हॅल्यू वर सांगा, बी प्लस सी मायनस ए प्लस, झेड ची किंमत सी प्लस ए मायनस बी इज इक्वल टू, आता कोण राहणार, टू सी, ए ला ए गेला बी ला बी गेला, टू सी अपॉन वाय प्लस झेड इज इक्वल टू के स्टेटमेंट नंबर फ्रॉम वन टू अँड थ्री, तिन्ही रेशो लिहायचं तिथं, टू ए अपॉन झेड प्लस एक्स, झेड प्लस एक्स, टू बी अपॉन काय येणार, एक्स प्लस वाय, टू सी अपॉन वाय प्लस झेड, तिन्ही रेशो इक्वल आलं, पण बाळानं आपल्याला इथं ए फक्त दिलाय, दोन दिलाय का? नाही. मग जर न्यूमरेटर मधला जर दोन घालवायचं असेल तर डिवायडिंग करायचं, आणि छेदातला घालवायचा असेल तर मल्टिप्लाय करायचं. मग आता डिवायडिंग करा, बाय टू, दोन प्रत्येकाला जर भागलं तर दोनला दोन जाणार, फक्त ए शिल्लक राहणार, ए अपॉन झेड प्लस एक्स, बी अपॉन एक्स प्लस वाय, आणि सी अपॉन वाय प्लस झेड, आणि ते गणित आपलं व्यवस्थित आलं.